नमस्कार, स्वाती सॉन्गी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे, आता उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे मी आज तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारच्या थंडगार अशा कोल्ड कॉफी कशी बनवायची ही रेसिपी आपण या व्हिडिओत बघणार आहोत। कुठल्याही प्रकारचा क्रीमचा वापर न करता ठीक अशी कोल्ड कॉफी, सगळ्यांची फेवरेट असलेली चॉकलेट कोल्ड कॉफी आणि ओरिओ बिस्किटचा वापर करून ओरिओ कोल्ड कॉफी कशी बनवायची हे आपण या व्हिडिओत बघणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण सगळ्यात अगोदर ज्या ग्लासमध्ये आपण कॉफी तयार करून घेणार आहोत त्या ग्लासला थोडंसं चॉकलेट सिरपच्या मदतीने डेकोरेट करून घेऊ। चॉकलेट सिरपच्या मदतीने मी हा ग्लास थोडासा डेकोरेट करून घेतला आहे, जेणेकरून आपली ही कॉफी दिसायला पण छान दिसेल। आता आपण हा ग्लास फ्रीजमध्ये 10 मिनटं सेट करायला ठेवून देऊ। आपला ग्लास डेकोरेट करून झालेला आहे। आता आपण कॉफीचं आणि साखरेचं एक मिश्रण तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथं छोटे 2 चमचे ब्रूचं इन्स्टंट कॉफी पावडर घेतलेलं आहे। तुम्ही कुठल्याही ब्रँडचं कॉफी पावडर वापरलं तरी पण चालतं। 2 मोठे चमचे साखर, साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। यामध्ये आपण 2 चमचे कोमट पाणी टाकून घेऊ। पाणी आपल्याला जास्त गरम पण नकोय, अगदी कोमट पाणी टाकून आपल्याला याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय। आता आपण आपली कॉफी तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथं ज्यूसरचं एक भांडं घेतलं आहे, त्यामध्ये आपण 1.5 कप थंड दूध टाकून घेऊ। दूध मी गरम करून त्याला नंतर थंड करून घेतलं आहे। आपल्याला फुल क्रीम असलेलं म्हशीचं दुधाचाच वापर करायचा आहे। 3 ते 4 बर्फाचे तुकडे। यामध्ये आपण 1 चमचा मिल्क पावडर टाकून घेऊ। मिल्क पावडरमुळे आपली ही कॉफी छान अशी थिक होते, त्यामुळे 1 चमचा यामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायचा आहे। आणि आपण तयार करून घेतलेलं कॉफीचं आणि साखरेचं मिश्रण पण यामध्ये टाकून घेऊ। आपलं सगळं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आपलं सगळं टाकून झालेलं आहे। आता आपण याला फुल स्पीडवर 1 मिनटं मिक्सरला फिरवून घेऊ। 1 मिनटं मी ही कॉफी मिक्सरला फिरून घेतली आहे। आपली ही कॉफी बनून तयार आहे। तुम्ही बघू शकतात किती छान प्रकारे त्याला फेस पण आला आहे आणि अगदी ठीक अशी आपली ही कॉफी बनून तयार झालेली आहे। आपला ग्लास पण व्यवस्थित असा सेट झालेला आहे। आता आपण यामध्ये तयार करून घेतलेली कॉफी टाकून घेऊ। तुम्ही बघू शकतात घरच्या घरी कॅफेमध्ये मिळती तशी आपली ही कॉफी ठीक अशी बनून तयार झालेली आहे आणि छान प्रकारे त्याला फेस पण आला आहे। वरतून थोडंसं आपण यावर कॉफी पावडर टाकून घेऊ, जेणेकरून कॉफी दिसायला पण छान दिसेल। आणि थोडेसे चोको चिप्स। कुठल्याही प्रकारची क्रीमचा वापर न करता घरच्या घरी कॅफेमध्ये मिळती तशी आपली थिक अशी कॉफी बनून तयार झालेली आहे। आता आपण आपली दुसरी कॉफी म्हणजे चॉकलेट कोल्ड कॉफी कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर ग्लास थोडासा डेकोरेट करून घेऊ चॉकलेट सिरपच्या मदतीने। ग्लासच्या वरच्या साईडला पण थोडंसं चॉकलेट सिरप लावून घेऊ। मी चॉकलेट किसून अशा प्रकारे त्याचा क्रश तयार करून घेतला आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचे चॉकलेट वापरून हा क्रश तयार करून घेऊ शकतात। आता ग्लास यावर उलटा धरून आपण ह्या ग्लासला थोडंसं डेकोरेट करून घेऊ, जेणेकरून आपली ही कॉफी दिसायला पण छान दिसेल। व्यवस्थित असं ह्या ग्लासला लावून घ्यायचं आहे। आपला हा ग्लास व्यवस्थित असा डेकोरेट करून झालेला आहे। हा आपण आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊ। आता आपण कॉफीचं आणि साखरेचं मिश्रण तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथं एक वाटी घेतली आहे, त्यामध्ये आपण छोटे 2 चमचे इन्स्टंट कॉफी पावडर टाकून घेऊ, 1 चमचा कोको पावडर, 2 मोठे चमचे मी इथं साखर घेतली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। यामध्ये आपण 3 चमचे कोमट पाणी टाकून याचं एक मिश्रण तयार करून घेऊ। लक्षात ठेवा, कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे, पाणी जास्त गरम नसलं पाहिजे। आता आपण आपली कॉफी तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथं ज्युसरचं एक भांडं घेतलं आहे,
त्यामध्ये आपण 1.5 कप थंड दूध टाकून घेऊ। दूध मी अगोदर गरम करून त्याला नंतर थंड करून घेतलं आहे। 1 चमचा मिल्क पावडर आपण यामध्ये टाकून घेऊ। मिल्क पावडरच्या जागेवर आपण 1 चमचा आईस्क्रीमचा पण वापर केला तरी पण चालतं। 3 ते 4 बर्फाचे तुकडे आपण या स्टेजला टाकून घेऊ। तयार करून घेतलेलं कॉफीचं आणि साखरेचं मिश्रण आपण टाकून घेऊ यामध्ये। एक चमचा चॉकलेट शिरप आपण यामध्ये टाकून घेऊ। चॉकलेट शिरप यामध्ये ऑप्शनल आहे, पण 1 चमचा टाकलं तर कॉफीला छान अशी टेस्ट येते। आता मोठ्या स्पीडवर 1 मिनिट आपण हे मिक्सरला फिरून घेऊ। 1 मिनिट मिक्सरला मी ही कॉफी फिरून घेतली आहे। तुम्ही बघू शकता छान प्रकारे त्याला फेस पण आला आहे आणि थिक अशी आपली ही कॉफी बनून तयार झालेली आहे। आपला ग्लास पण व्यवस्थित असा सेट झालेला आहे। आता आपण यामध्ये तयार करून घेतलेली कॉफी टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता अगदी थिक अशी आपली ही कॉफी बनून तयार झालेली आहे। अगदी कॅफेमध्ये मिळते त्या पद्धतीचा फेस आपल्या कॉफीला आलेला आहे आणि खूप थिक पण झालेली आहे। आता वरतून थोडंसं आपण किसून घेतलेलं चॉकलेट टाकून घेऊ, जेणेकरून आपली ही कॉफी दिसायला पण छान दिसेल। थोडेसे चोको चिप्स, सगळ्यांचीच फेवरेट असलेली आपली दुसऱ्या पद्धतीची पण चॉकलेट कोल्ड कॉफी बनून तयार झालेली आहे। आता आपण आपली तिसरी कॉफी कशी बनवायची हे बघणार आहोत। त्यासाठी मी इथं 5 ओरिओ बिस्किट घेतले आहेत। आपण त्याला मिक्सरमध्ये क्रश करून घेऊ। आपण घेतलेले ओरिओ बिस्किट मी मिक्सरमध्ये बारीक असे क्रश करून घेतले आहेत। आता आपण कॉफीसाठी लागणारा ग्लास थोडासा डेकोरेट करून घेऊ। चॉकलेट शिरपच्या मदतीने हा ग्लास आपण थोडासा डेकोरेट करून घेऊ, जेणेकरून आपली कॉफी पण दिसायला छान दिसेल। ग्लासच्या वरच्या साईडनं पण आपण थोडंसं चॉकलेट सिरप लावून घेऊ। एका बाउलमध्ये मी आपण बिस्किट जे क्रश करून घेतलं होतं ते घेतलं आहे। आता आपण चॉकलेट सिरप लावून घेतलेला ग्लास यामध्ये उलटा करून ते व्यवस्थित असं लावून घेऊ। अशा प्रकारे मी हा ग्लास थोडासा डेकोरेट करून घेतला आहे। आता आपण याला 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून घेऊ। आता आपण आपली कॉफी तयार करून घेऊ। त्यासाठी मी इथं ज्युसरचं एक भांडं घेतलं आहे। यामध्ये आपण 1.5 कप थंड दूध टाकून घेऊ। 3 ते 4 बर्फाचे तुकडे या स्टेजला टाकून घ्यायचे आहेत। आपण जे ओरिओ बिस्किट क्रश करून घेतलं होतं मोठे 3 चमचे आपण यामध्ये टाकून घेऊ। आता आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेलं कॉफीचं आणि साखरेचं मिश्रण टाकून घेऊ। त्यासाठी मी इथं छोटे 2 चमचे इन्स्टंट कॉफी पावडर घेतला आहे, 2 चमचे साखर आणि 2 चमचे कोमट पाणी वापरून मी हे मिश्रण तयार करून घेतलं आहे। 1 चमचा चॉकलेट सिरप आपण यामध्ये टाकून घेऊ। चॉकलेट सिरपमुळे आपल्या ह्या कॉफीला खूप छान अशी टेस्ट येते। आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा क्रीमचा व मिल्क पावडरचा वापर केलेला नाही आहे। आपण जे ओरिओ बिस्किट यूज केले आहेत त्यामध्ये क्रीम असते। आता आपण हाय फ्लेमवर 1 मिनिटं हे मिक्सरला फिरून घेऊ। 1 मिनिटं मी ही कॉफी मिक्सरला फिरून घेतली आहे। तुम्ही बघू शकतात अगदी थिक अशी आपली ही कॉफी बनून तयार झालेली आहे आणि खूप सारा त्याला फेस पण आला आहे। आपला ग्लास पण व्यवस्थित असा सेट झालेला आहे। आता आपण यामध्ये तयार करून घेतलेली कॉफी टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता अगदी कॅफेमध्ये मिळते त्या पद्धतीचा फेस आपल्या या कॉफीला आलेला आहे आणि खूप थिक पण झालेली आहे। आपली ही कॉफी बनून तयार झालेली आहे। कॅफे स्टाईल लुक येण्यासाठी चोको चिप्सने आपण याला गार्निश करून घेऊ, जेणेकरून ही कॉफी दिसायला पण छान दिसेल। आपण ही कॉफी ओरिओ बिस्किटनं बनवली आहे, त्यामुळे आपण वरतून थोडेसे ओरिओ बिस्किट लावून घेऊ। आपल्या तिन्ही पण वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्ड कॉफी बनून तयार झालेल्या आहे। तुम्ही पण या पद्धतीने नक्की घरी ट्राय करा। तुम्हाला या तिन्हीपैकी कुठली कॉफी सगळ्यात जास्त आवडली
कमेंट मध्ये मला कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।